गुड मॉर्निंग ऑल स्टूडेंट, आपण आजच्या व्हिडिओमध्ये प्रसार माध्यमे व लोकमत यांचा अभ्यास करणार आहोत. तर प्रसार माध्यमाद्वारे लोकमत कशा पद्धतीने एकत्रित केल्या जाते किंवा लोकमताचा प्रसार कशा पद्धतीने या प्रसार माध्यमाद्वारे होत असतो तर ते बघूया. वृत्तपत्रे व आकाशवाणी, दूरदर्शन, सिनेमा ही प्रभावी प्रसार माध्यमे आहे. लोकमतासाठी आकाशवाणी, वृत्तपत्रे तसेच दूरदर्शन, सिनेमा ही महत्त्वपूर्ण साधने ठरलेली आहे. आधुनिक राजकीय व्यवस्थेत जनमत निर्मितीमध्ये व तिच्या प्रसारणात या माध्यमांचा मोठा वाटा आहे. आधुनिक राजकीय व्यवस्थेमध्ये जनमत निर्मितीच्या या व तिच्या प्रसारणात जनमत निर्मितीसाठी आणि तिच्या प्रसारणामध्ये हे चारही माध्यमं खूप महत्त्वपूर्ण ठरलेली दिसून येतात. त्यानंतर आहे वृत्तपत्रे. बघूया सर्वात प्रथम लोकमताला आकार देण्यात सर्वात अग्रेसर वृत्तपत्रे आहे. लोकमताला आकार देण्यासाठी सर्वात महत्त्वपूर्ण वृत्तपत्रे ठरलेली आहे. या माध्यमातूनच राजकीय पक्ष व राजकीय नेते आपली मते प्रस्थापित करीत असतात. तर वृत्तपत्राच्या माध्यमातूनच जे राजकीय नेते आहेत तर ते आपले मत व्यक्त करण्याचा, आपला प्रभाव व्यक्त करण्याचा यातून प्रयत्न करीत असतात. वृत्तपत्राच्या या प्रभावामुळे आता पक्षनिहाय वृत्तपत्रे झालेली आहेत. तर त्यामुळे पक्षनिहाय वृत्तपत्रे निर्माण झालेली आहेत. तरीही काही वृत्तपत्रे पक्षनिरपेक्ष व नेता निरपेक्ष आहेत. तरीही काही वृत्तपत्रे पक्षनिरपेक्ष व नेता निरपेक्ष दिसून येतात. अशा वृत्तपत्रांना विश्वासार्हता असते. तर अशा वृत्तपत्रांना विश्वासार्हता प्राप्त झालेली आहे. जनमत निर्मितीत त्यांचा वाटा मोठा असतो. तर जनमत निर्मितीमध्ये जनमत एकत्र करण्यासाठी या वृत्तपत्रांचा सुद्धा महत्त्वपूर्ण वाटा दिसून येतो. रेडिओ दूरदर्शनच्या आगमनानंतर वृत्तपत्राचा प्रभाव कमी होईल असे अनेकांना वाटत होते. तर दूरदर्शन आहे, रेडिओ आहे, यांच्या आगमनानंतर वृत्तपत्राची कमतरता निर्माण होईल किंवा वृत्तपत्र कमी लेखले जाईल असे अनेकांना वाटत असले तरी पण तसे झाले नाही. रेडिओ व दूरदर्शनवर बातम्या ऐकल्यानंतर त्या बातम्यांचा तपशील वाचण्यासाठी लोक उत्सुक असतात. तर रेडिओ दूरदर्शनवर सुद्धा बातम्या ऐकल्यानंतर ते वृत्तपत्रामध्ये सविस्तरपणे वाचण्यासाठी ते उत्सुक दिसून येतात. विविध वृत्तपत्रे एकाच घटनांचे अनेक पैलू जनतेसमोर ठेवत असतात. तर वृत्तपत्रामध्ये एकाच घटनेचे अनेक पैलू त्यामध्ये मांडलेले असतात. या सर्व मतांचा उपयोग जनतेला साधक बाधक लोकमत बनविण्यासाठी उपयोगी पडतो. तर साधक बाधक लोकमत निर्माण करण्यासाठी या वृत्तपत्राचा उपयोग हा होत असतो. त्यानंतर आहे सेकंड नंबरमध्ये रेडिओ व आकाशवाणी. रेडिओ अत्यंत प्रभावी व व्यापक अर्थाने लोकमत निर्मितीचे साधन आहे. तसेच वृत्तपत्रासारखेच रेडिओसुद्धा जनमत निर्माण करण्यासाठी महत्त्वपूर्ण साधन ठरलेले आहे. तरी काही याच्या मर्यादा आहेत. उदाहरणार्थ अविकसित देशात, ज्या देशात साक्षरतेचे प्रमाण अतिशय कमी आहे, अशा देशांना वृत्तपत्रांना मर्यादा येतात. तर काही देशामध्ये उदाहरणार्थ बघायचे झाल्यास निरक्षरता असेल तर या अशा देशामध्ये काय होत असते की साक्षरतेचे प्रमाण कमी असल्यामुळे या रेडिओ या माध्यमाचा वापर जास्तीत जास्त प्रमाणात होऊन जनमत एकत्र होत असते, जनमत निर्माण होत असते. ही मर्यादा रेडिओसारख्या प्रसार माध्यमांना येत नाही. तर ही मर्यादा रेडिओसारख्या प्रसार माध्यमांना येत नाही. भारतात 1984 पर्यंत म्हणजे दूरदर्शन सार्वत्रिक होण्याच्या अगोदर सर्वदूर पोहोचण्याचे हेच एक माध्यम होते. तर जेव्हा दूरदर्शन सगळीकडे पोहोचण्याच्या अगोदर रेडिओ हेच एक माध्यम होते. सर्वांकडे पोहोचण्यासाठी रेडिओवरून दिल्या जाणाऱ्या बातम्या, विविध प्रश्नावर केली जाणारी चर्चा, तर दिल्या जाणाऱ्या बातम्या आहे विविध क्षेत्रावर किंवा विविध अशा प्रश्नावर केली जाणारी चर्चा, महत्त्वाच्या विषयावर प्रसारित केली जाणारी भाषणे निश्चितच जनमताची निर्मिती करत असतात. तर महत्त्वाची जी विषय आहे तर त्या विषयाला अनुसरून केली जाणारी भाषणे निश्चितच जनमत एकत्रित करण्यासाठी महत्त्वाचे ठरत असतात. 1977 पर्यंत या प्रसारमाध्यमावर भारतात सरकारने नियंत्रण होते. तर 1977 पर्यंत या प्रसारमाध्यमावर भारतात सरकारचे नियंत्रण दिसून येते. त्यानंतर आहे दूरदर्शन व टेलिव्हिजन. दूरदर्शन लोकनिर्मितीचे साधन, सर्वात प्रभावी प्रसार माध्यम दिसून येते. तर लोकमत निर्मितीत हे माध्यम सर्वात अग्रेसर आहे. तर लोकमत निर्मिती करण्यासाठी सर्वात अग्रेसर हे साधन दिसून येते. भारतात या माध्यमाने आपल्या प्रवेशाबरोबरच प्रभाव दाखवला आहे. तर प्रवेशाबरोबरच प्रभावही
दाखवलेला दिसून श्रीमती गांधींच्या हत्येनंतर या माध्यमाने ज्या पद्धतीने सर्व घटना दूरदर्शनवर दाखवल्या, श्रीमती गांधी यांच्या मृत्यूनंतर ज्या घटना आहेत तर त्या त्यांनी दूरदर्शनमार्फत दाखविलेल्या होत्या, तर त्या माध्यमाने ज्या पद्धतीने सर्व घटना दूरदर्शनवर दाखविल्या त्यांचा परिणाम लोकमत निर्मितीवर झाला आहे, तर त्यांचा परिणाम सुद्धा लोकमताच्या निर्मितीवर झालेला दिसून येत. तसेच राजीव गांधीच्या काँग्रेसबद्दल अभूतपूर्व सहानुभूती, काँग्रेसबद्दलची अभूतपूर्वशी सहानुभूती या माध्यमाने मिळवून दिली, तर परिणामतः काँग्रेसला पूर्वी कधीही मिळाल्या नव्हत्या इतक्या जागा मिळाल्या. तर परिणामतः याचा परिणाम काय झाला की दूरदर्शन व टेलिव्हिजन यांचा परिणामाद्वारे पूर्वी कधी न मिळाल्या मिळणाऱ्या जागा त्यांना प्राप्त झालेल्या होत्या. भारतीय जनता पक्षाला 1989 नंतर जे यश मिळाले त्यात बरोबर रामायण महाभारत या दूरदर्शन मालिकेने निर्माण केलेली मानसिकता त्यांना निश्चयच सहाय्यभूत ठरली. तर रामायण महाभारतामध्ये जे काही दूरदर्शनवरील मालिका आहे तर त्यांच्या माध्यमातून सुद्धा या जनता पक्षाला खूप मोठे प्राधान्य प्राप्त झालेले आहे. त्यातून त्यांचे जनमत एकत्र येण्यास खूप महत्त्वपूर्ण कामगिरी या दूरदर्शनच्या माध्यमातून मिळालेली आहे. त्यानंतर आहे चित्रपट. लोकमताच्या निर्मितीत व त्यांच्या प्रसारात चित्रपटाची भूमिका देखील महत्त्वाची आहे. तर लोकमताच्या निर्मितीमध्ये चित्रपटाची सुद्धा भूमिका महत्त्वपूर्ण ठरलेली आहे. एखाद्या विशिष्ट सामाजिक प्रश्नावर चित्रपट काढला जातो तेव्हा त्याचा निश्चित परिणाम सामाजिक दृष्टिकोन निर्मितीवर होत असतो. तर जेव्हा एखादा चित्रपट काढला जात असतो तर त्याचा विशिष्ट असा दृष्टिकोन सामाजिक प्रश्नावर चित्रपट काढला जा गेल्यामुळे तर त्याचा विशिष्ट असा होकाराती आणि नकाराती दोन्ही पद्धतीचा दृष्टिकोन त्यातून निर्माण होत असतो. विशिष्ट चित्रपटातील भूमिकेमुळे काही व्यक्तींची मते जनमानसावर प्रभाव करतात, तर काही व्यक्तींची मते आहेत तर ती जनमानसावर प्रभाव करण्याचा प्रयत्न करीत असतात. राजकीय पक्ष त्यांच्या प्रतिमेचा वापर लोकमत बनविण्यासाठी करीत असतात. तर राजकीय पक्ष काय करत असतात, त्यांच्या प्रतिमेचा वापर लोकमत तयार करण्यासाठी करीत असतात. संघर्षशील अन्यायाला विरोध करणारा प्रामाणिक अशा प्रकारच्या सतत भूमिका चित्रपटात केल्यामुळे काही सिने नटांची राजकारणात प्रवेश केल्याबरोबर त्यांना प्रतिनिधी होता आले. तर अन्यायाला विरोध आहे, विरोध करणारा किंवा प्रामाणिकपणा या प्रकारचे सतत भूमिका चित्रपटात जे निभावणारे नेते चित्रपटातील जे काही अभिनेता असतो तर त्यामुळे ते राजकारणामध्ये जेव्हा जात असतात तर राजकारणामध्ये गेल्याबरोबर त्यांना प्रतिनिधित्व प्राप्त होत असते. जे सिनेनट सतत खलनायकाची भूमिका करतात त्यांच्या संदर्भात देखील लोकमत निर्माण झालेले असते. तर जे खलनायकाची भूमिका करीत असतात त्यांना सुद्धा लोकमत निर्माण झालेले असते. अशा पद्धतीने आपण जी लोकमताची लोकमत कशा पद्धतीने प्राप्त होत असते, लोकमत निर्मितीचे प्रसार माध्यमे व लोकमत निर्मितीची साधने बघितलेली आहे. प्रसार माध्यमामध्ये वृत्तपत्रे, रेडिओ, आकाशवाणी तसेच चित्रपट, दूरदर्शन अशा यासारखी साधने प्रसार माध्यमे आपण बघितलेली आहे. थँक्यू.